दिवाळी निमित्ताने पुणे शहरातील बाजारपेठा सजल्यात. दिवाळी हा शब्द जरी उच्चारला तर मनामध्ये आनंद होतो, त्याचबरोबर आपल्या भोवतालचा संपूर्ण परिसर हा दिव्यांनी उजळून जातो. याच दिव्यांना खरेदी करण्यासाठी बाजारपेठामध्ये गर्दी पाहायला मिळाली आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. आता बाजारपेठेत विविध प्रकारचे दिवे आलेले आहेत, पण ते आलेले आहेत आपण पाहू शकता. मी आता आली आहे कुंभारवाड्यामध्ये. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या असतील किंवा आकाराने मोठ्या असतील अशा पंत्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कलर दिलेल्या पंत्या आहेत, आपण इकडे पाहू शकता. कलर दिलेल्या सुद्धा पंत्या आहेत माझ्या हातामध्ये, तुम्ही बघू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठेंमध्ये पंत्या आलेल्या आहेत आणि या पंत्या घेण्यासाठी ग्राहकांची लगबगसुद्धा मी तुम्हाला दाखवू शकते. ग्राहक एवढ्या मोठ्या प्रमाणात पंत्या घेण्यासाठी आलेले आहेत आणि दिवाळी फक्त 2 ते 3 दिवसांवर आलेली आहे. नेमकं दिवाळी म्हणलं की दिव्यांचा सण असतो, पण सध्या पावसाचा सावट असल्यामुळे थोडेसे ग्राहक कमी जास्त प्रमाणात होत आहेत. आता आपल्यासोबत हे विक्रेते आहेत. ताई, काय सांगाल, पावसाचा सावट असल्यामुळे काही पंत्या विकताना काही प्रॉब्लेम येतो का, किंवा कसा लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? आहे, दिवाळी वर्षातून एकदाच येते, उल्हास आहे लोकांचा. पावसात भिजत पण लोक येतात हे घ्यायला. जरा पाऊस पडला की थोडंसं थांबतात, पण थोडंसं उघडलं की येतातच लोक. हो, बरं. मागच्या दरांपेक्षा यावेळेस काही फरक पडलाय का दरांमध्ये? थोडंसं डिझाईनचे सॅम्पल आहेत ते मोठे मोठे, त्याच्यात फरक पडलाय. ह्यामध्ये एकच रेट आहे, 30 रुपये डझन, 200 रुपये शेकडा, तेच एकच रेट आहे. कुठल्या दिव्यांना जास्त मागणी येत आहे? आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, कलर सुद्धा दिलेले दिवे आहेत, परत हे असे नॉर्मल पण आहेत की जे कलर दिलेले नाही आहेत. तर कुठल्या दिव्यांना जास्त मागणी? कलरची मागणी आहे जास्त, ही पण आहे, दोन्ही पण आहे. जर आता प्रत्येक कस्टमरला कलर पण आवडतोय, कुणाला असं पण आवडतंय डिझाईनचं, जसं घेईल तसं. किल्ले पण आहेत ना तुमचे? किल्ले पण आहेत आतमध्ये किल्ल्यांचं सगळं. तर आपण पाहिले की दिवाळी म्हणले की दिव्यांचा सण आणि हे दिवे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग आपल्याला पाहायला मिळते. आपण छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण दिव्यांची खरेदी करायला आलेले आहेत आणि दिवाळी अवघ्या 2 दिवसांवर आलेली आहे. तर तोच उत्साह, पाऊस जरी असला तरी, पावसाचं सावट जरी असलं तरी, दिवाळी हा वर्षातून एकदा येणारा सण आहे, त्यामुळे ग्राहकांची लगबग मात्र इथे पाहायला मिळते. कॅमेरामन मुकुंद कदमसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.